अनुसूचित जातीतील नागरिकांच्या संघटनांसाठी तसंच त्यांना रोजगारातून आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी स्वयंसहायता बचत गट ही संकल्पना निर्माण झाली. या स्वयंसहायता बचत गटाच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष योजना राबवली आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले. बचत गटाच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरता कल्टिवेटर, ट्रेलर, ट्रॅक्टर यांचा पुरवठा शासनाकडून केला जात आहे. याचा लाभ विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटांना मिळत आहे. याकरता प्रत्येक लाभार्थी बचत गटासाठी 3,50,000 इतका खर्च अपेक्षित असून सरकार 3.15 लाख रुपयांचं अनुदान त्यासाठी देत आहे. या योजनेमुळे महिला देखील सक्षम आणि स्वयंपूर्ण झाल्या आहेत. महिला स्वयंसहायता बचत गटांसाठी सरकारकडून 1,350 कोटींचं अनुदान देण्यात आलं आहे. विधायक सामाजिक बदल घडवण्यात या योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. राष्ट्रवादी.